त्या आधारवाड्याची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. गोरे साहेबांनंतर फक्त बाळासाहेब भेटते झाले, साखर सम्राट झाले, मध्य सम्राट झाले, पण हिंदुत्वाचे सम्राट साहेब नाही झाले. शिवसेना प्रमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर. साहेब आजही आमच्या मनात, शिवसैनिकांनी व्यक्त केल्या भावना. उद्धव ठाकरेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचं दर्शन, पत्नी रश्मी आणि आदित्यनंही वाहिली आदरांजली. शिवाजी पार्कवर दिग्गज राजकीय नेते हजर, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी आणि छगन भुजबळांनी केलं स्मृती उद्यानाला अभिवादन. राजकारणात न उतरता मी एक आता एक कार्यक्रम राबवतोय मराठी माणसांसाठी, त्याची घोषणा मी लवकरच करीन. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयदेव ठाकरे होणार सक्रिय, आयबीएन लोकमतला दिलेल्या पहिल्याच मुलाखतीमध्ये सांगितल्या दुर्मिळ आठवणी. बाळासाहेबांनी अखेरच्या दिवसात काढलेली व्यंगचित्र खास आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, तर देशभरातल्या नामवंत व्यंगचित्रकारांनीही वाहिली अनोखी आदरांजली. आणि नरेंद्र मोदींची आज बंगळुरूमध्ये सभा, पाटण्यातल्या हुंकार रॅलीनंतर घेत आहेत दुसरी मोठी सभा, तर राहुल गांधींची प्रचार सभा आज दिल्लीमध्ये.